ज्येष्ठ अमावस्या आज आहे आणि सगळ्यांनी आज संध्याकाळी पितरांच्या समर्पित दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. तो कसा आणि का लावायचा आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचं जाऊ देत ही मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. ज्येष्ठ अमावस्या मी तुमच्यासोबतच काल परवापासून व्हिडिओ शेअर केलेली आहे. अमावस्या ही तिथी महत्त्वाची असते पण त्यातल्या त्यात काही अमावस्यांना अधिक महत्त्व असतं. ज्येष्ठ अमावस्या ही जी तिथी आहे, आजची जी तिथी आहे, ही पितरांना समर्पित आहे. आजच्या दिवशी जे काही आपण उपाय आणि सेवा करू तर त्यामुळे आपले पितर आपल्यावर खुश होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात. पितरांची सेवा आपण का करतो? बघा, तुम्ही देवाची सेवा एका साईडला आणि पितरांची सेवा एका साईडला. तुम्ही भरपूर देवाची सेवा करताय पण तुम्ही पितरांना विसरताय. अमुक एक तिथीला पितरांची सेवा करत नाही, त्यांच्यासाठी उपाय करत नाही आहे, तर तुमच्या देवाच्या सेवेला शून्य तिथे महत्त्व आहे. कारण पित्र पहिले आपल्यावर प्रसन्न असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे तुम्हाला अमुक एक दिवशी आपल्याला जसं आता बघा, पितृ पंधरवाडा येतो, त्याच्यानंतर सर्व पितृ अमावस्या येते. वर्षातले असे बरेचसे दिवस येतात जेव्हा आपल्याला पितरांसाठी काही उपाय करायचेच असतात. काही लोक आपण बघा बघितले असेल की पिंपळाच्या झाडाजवळ रोज दिवा लावतात, पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय केला जातो. तर त्यामुळे लक्षात ठेवा, पितरांना समर्पित आजचा दिवस आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, आज पितरांसाठी अमुक एक उपाय तुम्हाला करायचेच आहे. सगळ्यात पहिले म्हणजे आज सकाळी तुम्हाला सूर्याला अर्घ्य मी तुम्हाला द्यायला लावला होता, त्यामुळे पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. पितरांचं स्मरण करून अर्घ्य द्यायचा असतो. यानंतर तुम्ही बघा आत्तापर्यंत केलं नसेल तर नक्की करा. तुम्हाला काळे तीळ जे आहे, कुठली पण गोष्ट आज तुम्ही दान कराल तर त्याच्यावर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि मग ते दान करायचं आहे. त्याच्यामुळे आपले पूर्वज जे आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, ते आनंदी होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. पितरांचा जर एकदा आपल्याला आशीर्वाद मिळाला ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. यासोबतच या दिवशी बघा संध्याकाळी तुम्हाला पितरांसाठी दक्षिण दिशेला तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. मी सोबतच तुम्हाला इमेज शेअर करते. दिवा असतो आणि त्याच्या चारही दिशांना चार वाती येतील अशा प्रकारे तुम्हाला तेलाचा दिवा, त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे. आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला भिंत असेल, खिडकी असेल, काही गॅलरी असेल, तरी पण तुम्हाला दक्षिण तुमच्या घराची जी दक्षिण दिशा येते तिथे तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे. ठीक आहे, हा दिवा तुमच्या पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि त्याच्यामुळे पितर जे आहे तर ते त्यांच्या ठिकाणी ते आनंदी राहतात, खुश राहतात आणि ते आनंदी जर असले तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. यासोबतच बघा, या अमावासीला आज संध्याकाळी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली कुठे पण जवळपास छोटं झाड असेल की मोठं झाड असेल तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पितरांचं स्मरण करून तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि पहिले झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षतार्पण करायचे आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहे. हे करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेव देवताय नमहा पितृदेवताय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करा आणि सात प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. जमल्यास पितृसुक्त तुम्ही तिथे बसून वाचू शकतात, तिथे नाही जमलं तर तुम्ही घरी येऊन वाचा, हरकत नाही. पण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात आपल्या पितरांचा सुद्धा आणि विष्णू देवताचा सुद्धा वास असतो. तर त्यामुळे आपल्याला अमावास्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही एक 6-6:30 हा उपाय करू शकतात. तुम्ही उशिरा ऑफिसमधून वगैरे येतात तर तुम्ही रात्री केला 8-8:30 तरीसुद्धा चालेल. तर असा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला आणि पिंपळाच्या झाडाखालचा दिवा तुम्ही नक्की न विसरता महिलांना आजच्या दिवशी लावा. हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. घरातल्या महिलेला मासिक धर्म आलेला असेल, घरातल्या पुरुषांनी मुलांनी केला तरीसुद्धा चालेल. आणि दक्षिण दिशेला दिवा लावताना तुम्हाला दक्षिण दिशेला नमस्कार करून आकाशाकडे बघून नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितर बघा, आपले जे पूर्वज आहे, आपले जे पितर आहे, त्यांच्यामुळे आज आपण आहोत म्हणून आपल्याला त्यांना अशा अमुक एक दिवशी आपल्याला त्यांना धन्यवाद म्हणायचं असतं की जेणेकरून आपल्याला त्यांच्या उपकारांची जाणीव आहे हे आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं असतं. तर बघा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नक्की न विसरता तुम्ही दिवा संध्याकाळी लावाल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.